देहूमध्ये तुकाराम महाराजांशी निगडीत खूप सारी ठिकाणं आहेत आणि ती एका भागात पूर्ण होणं शक्य नव्हतं आणि उर्वरित ठिकाणं दुसऱ्या भागात कव्हर करायचं ठरवलं। त्यामध्ये तुकाराम महाराजांचं राहतं घर, वैकुंठगमन मंदिर आणि गाथा मंदिर या भागात तुम्ही पाहणार आहात। मागच्या भागात जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर, त्यांची पालखी, नव्याने उद्घाटन झालेलं शिळा मंदिर आणि इंद्रायणी नदीकाठचा परिसर पाहून तो भाग तेथेच थांबविलेला। इंद्रायणी काठी चिंब भिजून मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आलो। काही वेळापूर्वी मुसळधार बरसलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली। महाद्वारापासून डावीकडे अगदी हाकेच्या अंतरावर तुकाराम महाराजांचा जन्म ज्या वाड्यात झाला त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं तो वाडा आहे। तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 साली बोल्होबा आणि कनकाई आंबिलेंच्या पोटी झाला। त्यांचा पिढीगत सावकारीचा व्यवसाय होता। त्यांचे वडील पंढरीचे वारकरी होते। त्यांना दोन भावंड होते, मोठा सावजी, छोटा कान्होबा आणि तुकाराम महाराज मधले। मोठ्या भावाला ऐन तारुण्यात विरक्ती आल्याने लहानपणापासूनच तुकाराम महाराजांवर घरची जबाबदारी पडली। त्यांचं सांसारिक जीवन अगदी सुखासुखीचं सुरू होतं, परंतु कालांतराने त्यांच्यावर एकामागोमाग एक संकट येऊ लागली। प्रथम पत्नी रुक्मिणी ही दम्याने आजारी असल्याने दुसरा विवाह पुण्यातील सावकार आप्पाजी गुळव्यांची कन्या जिजाबाई म्हणजेच आवलीशी झाला। त्यानंतर त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी वडिलांचं निधन झालं। त्यानंतर वर्षभरातच त्यांच्या आईचं देखील निधन झालं। त्याच वर्षी मोठा भाऊ सावजीच्या पत्नीचं निधन झालं। सावजी उदास होऊन तीर्थयात्रेचं निमित्त करून घराबाहेर गेला ते पुन्हा आलाच नाही आणि घरचा सर्व भार तुकोबांवर पडला। त्यानंतर त्यांना वयाच्या 21व्या वर्षी महाभयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला। तो दुष्काळ माणुसकीचा अंत पाहणारा होता, परंतु तुकाराम महाराजांनी त्या दुष्काळात सुद्धा आपल्याकडचा संचय लोकांमध्ये वाटून टाकला। परंतु सर्व संपल्यावर त्यांना कोणी मदत करत नव्हतं। त्यातच त्यांच्या पहिल्या पत्नीचं आजारपणात निधन झालं। तिचा एकुलता एक छोटासा मुलगा देखील मरण पावला। हे सर्व संकट पाहून त्यांनी चिंतन केलं आणि कठोर तपश्चर्या केली। तब्बल 15 दिवस तपश्चर्या केल्यावर त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना पारलौकिकाचा नाद लागला। त्यानंतर त्यांनी लोकांकडून लिहून घेतलेली कर्जाची कागदपत्र इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली आणि सरसकट कर्जमाफी केली। कदाचित जगातील ती सर्वात पहिली आणि मोठी कर्जमाफी असावी। संपूर्ण लाकडी बांधकाम असलेला जुन्या पद्धतीचा हा वाडा आहे। वाड्यात पुढे येताच मधोमध तुकाराम महाराजांची मूर्ती आहे। त्या वाड्याच्या डावीकडील बाजूस अजून एक वाडा आहे। येथील स्थानिकांकडून आम्हाला माहिती मिळाली की जुना वाडा जो तुकाराम महाराजांच्या काळात होता तो पडला आणि त्या वाड्याची माती प्रसाद म्हणून भाविक घेऊन गेले। आता सध्याचा जो वाडा आहे तो नव्याने बांधण्यात आला आहे। त्या वाड्यात तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाईंची मूर्ती आहे। 14 टाळकरी प्रवेशद्वाराच्या समोरच उजवीकडील एका कोपऱ्यात श्री संत चोखामेळांचं मंदिर आहे। इंद्रायणी काठी उतारावर हे मंदिर असल्याने काही पायऱ्या उतरून जावं लागतं। आज छोट्याशा देवळात संत चोखामेळांची मूर्ती आहे। चोखामेळा मंदिराच्या बाजूला टाळकरी प्रवेशद्वाराच्या पुढेच इंद्रायणी नदीवरचा पूल आहे। त्या पुलावरून दूरवरच्या वैकुंठगमन मंदिराचं आणि सर्वात मागे पांढऱ्या संगमरवरी गाथा मंदिराचं दर्शन घडलं। टाळकरी प्रवेशद्वाराच्या समोरील रस्त्याने काही अंतरावर ही दोन्ही मंदिरं आहेत। प्रवेशद्वारापासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर वैकुंठगमन मंदिर आहे। दुरूनच आपल्याला त्याच्या कळसाचं दर्शन घडतं। आतल्या परिसरात जाण्याआधी भव्य प्रवेशद्वार आपल्याला लागतं। आत प्रवेश करताच 2 मंदिरं आणि एक भला मोठा वृक्ष आहे। तुकाराम महाराजांनी स्वतःला परमार्थाकडे वळवल्यावर ते देहूपासून 7 किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगर आहे, तेथे बसून अभंग रचत, ध्यान धारणा करत कितीतरी दिवस ते घरी जात नसत। तेव्हा त्यांचे सोबती झाड, वारा, पक्षी हेच असत। त्यांचं निसर्गावर विशेष प्रेम होतं। त्यांनी त्यांच्या अभंगातून वृक्षाचं वर्णन करताना म्हटलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळवीती।
आज भगवान श्रीकृष्णांची मुरलीधर रूपी मूर्ती आहे। त्या मंदिरातून दर्शन घेऊन मागील मंदिराकडे निघालो। हे मंदिर वेगळ्या धाटणीचं आहे, षटकोनी आकाराचं वैकुंठगमन मंदिर आपल्याला मोहून टाकतं। मुख्य गाभाऱ्यात तुकाराम महाराजांची वीणाधारी मूर्ती आहे, तसेच त्यामागेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। परिसरात पुढे कोपऱ्याला एक भला मोठा वृक्ष आहे, त्याचं नाव नांदुर्की वृक्ष आहे। फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच होळी पौर्णिमेच्या 2 दिवसांनी तुकाराम बीज असतो। तुकाराम बीज म्हणजे ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तो दिवस, आणि ते ज्या ठिकाणाहून गेले ते हे ठिकाण, अशी भाविकांची श्रद्धा आहे। वैकुंठगमनाबद्दल तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून म्हटलंच आहे, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। भाविकांच्या मते तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12:05 हे झाड आपोआप हललं जातं। त्या दिवशी सुमारे 2 ते 3 लाख भाविक तो क्षण अनुभवण्यासाठी देहूत येतात। तेथेच एका भिंतीवर तुकाराम महाराजांच्या आयुष्याशी निगडीत काही शिल्प आहेत। शिवाजी महाराजांसोबतची पहिली भेट, वैकुंठ गमन करतानाचा क्षण। जेव्हा तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर बराच काळ बसत, त्यांना जेवणाचंही भान नसायचं, तेव्हा त्यांची पत्नी आवली त्यांच्यासाठी काट्याकुटातून वाट काढून जेवण घेऊन जात असे। एकांतवासात पशुपक्ष्यांच्या सानिध्यात अभंग रचताना तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडविल्यानंतर 13व्या दिवशी साक्षात विठ्ठलाने त्या गाथा तुकाराम महाराजांना तशाचा तशा परत दिल्या। तुकाराम महाराज गावकऱ्यांसमवेत भजन कीर्तन करताना आणि शेवटी साक्षात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असणारे तुकाराम महाराज वैकुंठगमन मंदिरापासून पुढे गाथा मंदिराकडे निघालो। हे मंदिर काहीसं दूर आहे, वाहनाने जायचं झाल्यास उत्तम। साधारण 5 मिनिटांनी आम्ही गाथा मंदिराला पोहोचलो। दुरूनच शुभ्र संगमरवरी मंदिराचं दर्शन घडलं। या परिसरात भाविकांना राहण्यासाठी सर्व सोयीने युक्त भक्त निवास आहे। हा मंदिर परिसर साधारण 7 एकरांचा आहे। या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे। थोडं पुढे चालून येताच मधोमध सुंदर कारंजा आहे। मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही अंतर चालून जावं लागतं। एका विशिष्ट उंचीवर हे मंदिर आहे। मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जावं लागतं। आत प्रवेश करताच भव्य सभा मंडप आपलं लक्ष वेधून घेतो। पुढे येताच वर मध्यभागी रामेश्वर भटांनी तुकाराम महाराजांवर रचलेला अभंग आहे। आत येताच मध्यभागी तुकाराम महाराजांची वीणाधारी काळ्या पाषाणातील मूर्ती आणि त्यांच्यासमोर गाथा आहेत, तसेच खालील बाजूस तशीच छोटीशी संगमरवरी मूर्ती आहे। अष्टकोणी मंदिराच्या सर्व भिंतीवर उच्च प्रतीच्या संगमरवरावर कोरलेले प्रासादिक 4145 अभंग व श्री तुकाराम महाराजांची 108 नामवली आहे। आम्ही वरच्या मजल्यावर जायला निघालो। वर देखील सर्व बाजूच्या भिंतीवर अभंग गाथा आहे। तुकाराम महाराजांची अभंग गाथा ज्या ठिकाणी बुडविली होती, त्यानंतर ते ज्या शिळेवर 13 दिवस अनुष्ठानाला बसले, मग त्यानंतर ती गाथा तरुण वर आली, ते ठिकाण या गाथा मंदिराच्या मागील बाजूस आहे। पुढे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, भेटी लागे जीवा, लागली से आस, हे आणि असेच अनेक अभंग तुकाराम महाराजांनी रचले। तुकाराम महाराजांची वाणी तीक्ष्ण आणि परखड होती। त्यांनी त्यांच्या अभंगातून समाजातील वाईट गोष्टींवर परखड मत मांडले होते। वारकरी संप्रदायात जात धर्म, लिंग कुळ, गरीब श्रीमंत असा भेदभाव मुळे नसतोच। तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून म्हणतात की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ। आपण सर्व एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेले आहोत
आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत, तर हा भेदभाव कशासाठी, हा त्याचा मूळ उद्देश। म्हणून वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात, सर्वांना माऊली म्हणतात, समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो। छतावर तुकाराम महाराजांचे प्रत्येक युगातील विविध रूप आणि त्यांचे आराध्य यांचे शिल्प आहे। वरच्या मजल्यावरून तुकाराम महाराजांची मूर्ती खूपच मनमोहक वाटते। तुकाराम महाराज 22 वर्षांचे असताना शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या वैकुंठ गमनावेळी शिवाजी महाराजांचं वय हे अवघं 19 वर्षांचं होतं। तुकाराम महाराजांची कीर्ती शिवरायांच्या कानावर पडली, त्यांचा योग्य प्रकारे सत्कार करावा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं, परंतु प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी तो सत्कार स्वीकारला नाही। हा मान सन्मान मला मातीमोल आहे, त्याच्या मोहात मला मुळीच पडायचं नाही असं तुकाराम महाराजांचं म्हणणं होतं। तुकाराम महाराजांची ही विरक्ती पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि त्यांच्या उपदेशाने स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा अजून बळकट केली। आपलं भाग्य थोर की या भूमीला तुकाराम महाराज आणि इतर संत तसेच शिवाजी महाराजांसारखे राजे लाभले। तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज म्हणजे जणू भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम। देहूदर्शनचा हा भाग मी आता येथेच थांबवित आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल बटन दिसतंय ना ते सुद्धा अवश्य दाबा।